धान्य दे ही काली आई धन धान्य दे जोड़ते मनाची नाती हमची माती हमची मानस हमची माती हमची मानस हमची माती हमची मानस हमची माती नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. दुग्ध व्यवसाय हा पशुसंवर्धनाशी निगडीत असलेल्या व्यवसायांपैकी एक महत्वाचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराचं एक अतिशय उत्तम साधन जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे. योग्य नियोजन, आधुनिक साधनांचा वापर आणि जनावरांचं काटेकोर नियोजन या गोष्टी ज्या आहेत ह्या दुग्ध व्यवसायाच्या यशाची गुरुकिल्ली आहेत. पण त्यासोबतच यामध्ये अनेक आव्हानं सुद्धा आहेत. जसं ही दुभती जनावरं दुग्ध व्यवसायाच्या यशाचं चक्र जे आहे ते गतिमान करतात, त्याचप्रमाणे वांज आणि अनुत्पादक जनावरं आहेत त्यामुळे हे चक्र जे आहे या चक्राची गती ही मंदावते. आणि यामध्ये प्रामुख्याने वांज हा एक महत्वाचा प्रकार आहे किंवा एक समस्या आहे आणि यावर शेतकरी किंवा पशुपालक काहीही उपाययोजना न करता वांज किंवा अनुत्पादक जी जनावरं आहेत त्यांना कळपातून बाहेर काढून टाकतात किंवा मग त्यांची विक्री करतात. पण आधुनिक जे उपचार पद्धती आहे त्यामध्ये वांजपणा जो आहे जनावरांचा तो काढून टाकून त्यांची उत्पादकता टिकून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होताना दिसते. तेव्हा आज आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे गाई म्हशींमधील वांजपणा, कारणे आणि उपाय. आणि या महत्वाच्या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील उपायुक्त डॉ बालेखान शेख यांना आणि त्यांच्याशी आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्ते मॅडम. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात नमस्कार. सर एकूणच राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये पशुधनाविषयी तुम्ही काय सांगाल? पशुधनामध्ये तसं तर महाराष्ट्र हा फार अग्रेसर आहे. एकंदरीतच देशामध्ये जी काही जनावरांची संख्या ही प्रचंड आहे. आपण म्हणतो की भारत देश हा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये अग्रक्रमांकावर आहे, पहिल्या नंबरवर आहे. हे जरी असलं तरी जनावरांची संख्या पण आपल्याकडे प्रचंड आहे. म्हणजे खरं तर जनावरांची संख्या आणि त्यापासून मिळणारं जे दूध आहे याचा जर आपण सरासरी विचार केला तर आपण उत्पादन क्षमतेमध्ये मागे हे निश्चितपणे आपल्याला कबूल करावं लागेल. म्हणून ही जनावरांची उत्पादन क्षमता वाढवणं हेच आपल्या समोरचं एक महत्वाचं आव्हान असणार. जी 2012 मध्ये आपली जी काही पशुगणना झाली त्या पशुगणनेच्या अनुषंगाने आपण जनावरांची जर महाराष्ट्रातील आकडेवारीचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्रामध्ये गायींची संख्या ही 1,54,00,000 आहे. अच्छा. 1,54,00,000 गायी आहेत आणि त्याच्यामध्ये गावठी गायींची संख्या ही 1,18,00,000 आहे. म्हणजे हा आकडा फार मोठा आहे. आणि याच्यामध्ये जर संकरित गायीच्या बाबतीत विचार केला तर हा आकडा जो आहे तो आपला 34,00,000 आहे. अच्छा. म्हणजे एकूण जी संख्या आहे 1,54,00,000 याच्यामध्ये गावठी गायींची संख्या जी आहे ती फार मोठी आहे. आणि हेच मुख्य कारण आहे की ह्याच्यापासून जे मिळणारं दूध आहे ते आपल्याला कमी मिळतं आणि एकंदरीत दुधाचं जी काही उत्पादन क्षमता ह्या जनावरांची कमी असल्या कारणानं एकूण राज्याचं जे उत्पादन आहे किंवा प्रतिदिन दूध उत्पादन आहे ते कमी आहे. आणि ह्या ज्या काही 1,18,00,000 ज्या गावठी गाय आहेत त्याच्यामध्ये जर उत्पादनक्षम जनावरांची संख्या जर विचार घेतली तर फक्त 33,00,000 जनावर ही उत्पादनक्षम आहेत. बरं. आणि संकरित गायीच्या बाबतीत हा जर आकडा फक्त 34,00,000 ही संकरित जनावर आहेत त्याच्यापैकी मात्र 21,00,000 जनावर ही उत्पादनक्षमता आहे. ही संख्या जरी कमी असली तर त्यामध्ये उत्पादनक्षम म्हणजे ही जनावरं उत्पादन देतात, फायदा देतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून जी अनुत्पादक जनावर आहेत किंवा गावठी जनावर आहेत की ज्याची उत्पादन क्षमता कमी आहे ह्या जनावरांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा निश्चितच. कारण जे फायद्याचं आहे त्याच्याकडे लक्ष देणं आणि जे फायद्याचं नाही त्याच्याकडे लक्ष न देणं आणि ही केवळ जनावर आपल्याकडे आहेत म्हणून सांभाळायची अशा प्रकारचा दृष्टिकोन आपल्याला शेतकऱ्यांचा दिसतोय. म्हशीच्या बाबतीत विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये
2012 पशुगणनेमध्ये खरं तर म्हशींची संख्या कमी झालेली दिसले निदर्शनास आले. खरं तर याच्यामध्ये त्याला वेगवेगळी कारणं आहेत की म्हशीची आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल सुद्धा होते. कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये बीफ आपल्याकडे परराज्यामध्ये परदेशामध्ये एक्सपोर्ट करण्याचाही मोठा ट्रेंड आहे. पण ही जी काही 56 लाख म्हशींची संख्या आहे त्याच्यामध्ये 33 लाख जनावर ही पैदासक्षम आहेत. अच्छा पैदासक्षम म्हणजे एकूण जर विचार केला गाई आणि म्हशीचा तर फक्त 87 लाख जनावर ही पैदासक्षम जनावर आहेत. आणि ह्या 87 लाख जनावरांपासून प्रतिवर्ष 10,402 मेट्रिक टन म्हणजे सर्वसाधारणपणे प्रतिदिन 1,32,00,000 दुधाचं उत्पादन राज्यामध्ये होतं ही सद्यस्थिती आहे. ओके म्हणजे याला आपण पाहायला गेलं तर वाढती लोकसंख्या सुद्धा कारणीभूत आहे आणि दर डोई जे उत्पादन आहे दुधाचं ते निश्चितच तेवढं नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं. पण मग पशुपालकांचा आपण किंवा शेतकऱ्यांचा विचार केला तर दुग्ध व्यवसाय किंवा दुधाचा धंदा करणं हे सुद्धा थोडंसं जिकरीचं होऊन जातं पशुपालकांना, त्याविषयी काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये शेतकरी बांधव समोर आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की आपण थोडंसं आपल्या व्यवसायाकडे जर लक्ष केंद्रित केलं नाही आपण बघितलं की आपल्या गोठ्यामध्ये जी जनावरांची जनावर आपण जी संगोपित करतोय ती किती शास्त्रशुद्ध पद्धतीने करतोय आपण त्या जनावरांचं संगोपन, त्याचं पोषण असेल, व्यवस्थापन असेल आणि मुख्य म्हणजे धोरण असं असलं पाहिजे की असं असलं पाहिजे की कमीत कमी जनावर असली पाहिजे आणि जी जनावर आपल्या गोठ्यामध्ये आहेत ती उत्पादनक्षम असली पाहिजे, त्याची दूध देण्याची क्षमता जास्त असली पाहिजे आणि कमी जनावर आणि जास्त दूध अशा प्रकारचं धोरण आपलं असलं पाहिजे. जनावरांची संख्या आपल्याला वाढवून चालणार नाही, जनावरांची संख्या कमी करायची मात्र त्याची उत्पादन क्षमता वाढवायची तरच दुधाचा धंदा परवडणार आहे. आणि तो शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जर केला तरच दुधाचा धंदा, केवळ पिढ्याने पिढ्या जे चालत आले तेच जर आम्ही करत राहिलो तर निश्चितपणे दुधाचा धंदा आपल्याला फायदेशीर होणार नाही. त्याच्यामध्ये शास्त्रशुद्धपणा हा आलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह पशुपालकांनी धरला पाहिजे. पण एकूणच मग जे प्रजनन आहे गाई म्हशींमधलं ते जर योग्य प्रमाणे जर करायचं असेल तर मग त्यासाठी काय काळजी किंवा कशा प्रकारे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत पशुपालक? शेतकऱ्यांनी आपली जी काही जनावर आहेत त्याचं संगोपन, व्यवस्थापन आणि पोषण हे या जर दोन गोष्टी जर व्यवस्थित असतील तर प्रजनन ही जी काही गोष्ट आहे की ज्याच्यामधलं गर्भधारणा होणं आणि ते जनावर पुन्हा विणं आणि पुन्हा उत्पादनात येणं ही गोष्ट व्यवस्थित होत असते. जर व्यवस्थापन आणि पोषण याच्यामध्ये जर त्रुटी असेल तर ही जनावरं मग जशी काही लहान वासरं असतील त्याचं चांगलं संगोपन नाही झालं, त्याची ठराविक वयामध्ये ठराविक वजन वाढत नाही झाली तर ते जनावर वेळेवर माजावर येणार नाही, माज आला तर तो चांगल्या पद्धतीचा असणार नाही, त्याच्यामध्ये गर्भधारणा होण्याची क्षमता नसणार आहे किंवा एखादं जनावर दूध देत आहे, दूध दिल्यानंतर विल्यानंतर ते जनावर 2-2.5 महिन्यामध्ये पुन्हा माजावर येऊन पुन्हा ते गर्भधारणा होऊन वर्षाला त्याच्यापासून वासरू मिळायला पाहिजे. कारण जे जनावर त्याच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त वित्त देतं जितक्या जास्त वेळा वित्त तेवढी वासर जास्त देतात आणि तेवढ्या वेळा ते उत्पादनात असतं. त्यामुळे ह्या जनावरांचं व्यवस्थापन आणि पोषण आणि याच्यामध्ये एकच आहे की ज्या गोठ्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं चांगल्या पद्धतीचा जनावरांचा सांभाळ आहे की जसं ज्यामध्ये मुक्त संचार गोठ्यासारख्याचा किंवा चारा पिकं मोठ्या प्रमाणामध्ये तो शेतकरी घेतो आणि जनावरांचा चांगल्या पद्धतीने जनावरांची प्रकृती सुदृढ असेल तर ते जनावर चांगल्या पद्धतीने माजावर येणार आणि असं जनावर हे पहिल्या दुसऱ्या कृत्रिम वितरणामध्ये त्याच्यामध्ये गर्भधारणा होते आणि ज्या जनावरांचं जर पोषणच नसेल तर त्या जनावरांची गर्भधारणा ही प्राथमिकता राहत नाही, त्याच्यामध्ये ही सेकंडरी बाजू असते कारण त्याचा मेंटेनन्स करणं आणि जगणं ही त्याची प्राथमिकता असते. आणि या गोष्टी चांगल्या पद्धतीने जर घडवून आणल्या तर पोषणाबरोबर म्हणजे स्वतःच्या मेंटेनन्स बरोबर गर्भधारणा ही बाब पण तिथं प्रायोरिटीने पुन्हा येते आणि त्याच्यामध्ये गर्भधारणा घडू. तर नेमकं वांझपणा म्हणजे काय आहे? जनावर मी आपल्याला जसं सांगितलं की जनावर लहान कालवड असेल ती कालवड किंवा तिची वाढ झाल्यानंतर ठराविक वयामध्ये 12-13 महिन्यामध्ये ती माजावर येणं, चांगल्या पद्धतीचा मास दाखवणं की ज्याच्यामध्ये गर्भधारणा होण्याची क्षमता आहे, त्यानंतर ते पहिल्या 1-2 माजाला ते कृत्रिम वेतनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये गर्भधारणा घडवून येणं किंवा वेळल्यानंतर सुद्धा एखादं जनावर परत वेळेमध्ये माजार, कारण जेवढं 2 वेतातून अंतर वाढतं तेवढा हा दूध धंदा हा नुकसानीचा होतो. म्हणून आपण जसं म्हणतो ना काप इयर किंवा वर्षाला वासरू झालं पाहिजे, हे व्हायचं असेल तर सातत्यपूर्ण ही जी काय माज येण्याची प्रक्रिया आहे जनावरांमध्ये ती चांगल्या पद्धतीने येणं अपेक्षित असतं. आणि ह्याच्यासाठी जनावरांचं चांगल्या पद्धतीला एक तर समतोल आहार, समतोल म्हणजे जसं
माणसाला आपण जसं म्हणतो की आपण आपल्या आहारामध्ये सर्व गोष्टीचा समावेश असेल, फक्त एक एक सारखी एक गोष्ट खाऊन आपल्याला चालणार नाही, सर्व गोष्टीची जशी तशी जनावरं पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स असेल, कार्बोहायड्रेट असेल, फॅट असेल, मिनरल्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, जीवनसत्व जे काय हे सर्व समावेशक आहार त्याच्या गरजेनुसार जर ते उत्पादन देत असेल जनावर तर त्याची दुधाची गरज वेगळी आहे. दुधाच्या गरजे व्यतिरिक्त त्या जनावरचा स्वतःचा मेंटेनन्स आणि गर्भधारणा होण्यासाठी किंवा माझावर येण्यासाठी लागणारा आहार त्या जनावरात जर दिला तरच ही माझाची प्रक्रिया तिथं आपल्याला दिसून येते. आणि हा माज चांगल्या पद्धतीने कधी जनावरचं जर पोषण चांगलं असेल, जनावरच्या गरजा जर त्याच्या पूर्ण होत असतील तरच, जसं मी सांगितलं की जनावराचा माज येणं ही त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या बाकी जेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित असतात त्यावेळेला ही माझाची जेव्हा म्हणजे फेवरेबल कंडिशन येते तेव्हाच माझाची प्रक्रिया आणि त्याच्यामध्ये गर्भधारणेची क्षमता. अनुवंशिकतेमुळे सुद्धा वांझपणा जनावरांमध्ये दिसून येतो तर हे ओळखता येतं का पशुपालक? निश्चितपणे याच्यामध्ये खरं तर अनुवंशिकतेमुळे जे दोष असतात म्हणजे गर्भाशयाचे मुळात जन्मता दोष असणे, स्त्री बीजांकोशाचे दोष असणं, खरं तर याचं प्रमाण फार कमी आहे. शेतकरी बांधवांना पण हे माहिती आहे की अशा पद्धतीचे प्रमाण हे निग्लिजिबल 2-4% नगण्य, पण मेजर जो फॅक्टर आहे मुख्य जे कारण आहे ते व्यवस्थापन आणि पोषण. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये शेतकरी बांधवांना मला निश्चितपणे एक गोष्ट सांगायची आहे की जनावर माझावर आले हे ओळखणं, कारण बहुतांश असं असतं की जनावरांचा माझ हा शक्यतो सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळी किंवा रात्री जनावर माझावर येण्याचं प्रमाण मुळात जास्त असतं. ओके, पण ह्याच्यामध्ये शेतकरी हे लक्षात घेत नाहीत की खरं तर किंबहुना रात्री म्हणजे आम्ही काय सांगतो की शेतकऱ्याला सकाळी उठल्याबरोबर तुम्ही अगदी ब्रश करत किंवा मिशरी लावत लावत किंवा आपण गोठ्यातून तुमची चक्कर झाली पाहिजे रोज. संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्ही गोठ्यामध्ये चक्कर मारली पाहिजे की आपलं कुठलं जनावर एखादं माझावर आहे का, कारण आलेलं जे जनावर माझावर आलेलं आहे त्या जनावराला वेळेत कृत्रिमरित्या करून घेणं ही सगळ्यात महत्वाची आहे. कारण त्या गायीमध्ये काही दोष नसतो पण त्याला जर वेळेत कृत्रिमरित्या केलं नाही जर वेळ चुकली तर तिथं गर्भधारणा होणार नाही. म्हणून ह्या गोष्टी वेळेत होणं ह्याला फार महत्व आहे आणि ह्याच्यासाठी शेतकऱ्याला जनावरांचा माज ओळखता येणं ही सगळ्यात प्राइम सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरं, हा वांझपणा किंवा मग वंध्यत्वा जे आहे त्या वंध्यत्वासाठी काय किंवा या वंध्यत्वाचं उच्चाटन करण्यासाठी पशुपालकांनी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? आता याच्यामध्ये प्रामुख्याने जो शेतकरी आपलं जनावरांचं संगोपन करतोय त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्याकडे जी काय गाय आहे त्याची उत्पादन क्षमता काय, त्याच्या उत्पादन क्षमतेनुसार मी त्याला पशुखाद्य देतोय का, त्याच्यासाठी लागणारा चारा माझ्याकडे उपलब्ध आहे का. आज अशी परिस्थिती झाली की शेतकरी ज्याच्याकडे इरिगेशन आहे शेती आहे, दूध धंदा करायचं म्हणलं की एक गोष्ट निश्चितपणे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की दूध धंदा करायचा असेल की तुमच्या शेतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचा चारा तुम्ही स्वतः निर्माण केला पाहिजे. विकतचा चारा घेऊन दुधाचा धंदा परवडणार नाही, जास्तीचं पशुखाद्य बाजारातून विकत घेऊन पशुधंदा दूध धंदा परवडणार नाही. म्हणून तुमच्या शेतामध्ये तुम्ही निर्माण केलेला मुबलक चारा तुमच्या दूधधंदा तुमचा जो दूधधंदा आहे तो फायदेशीर करण्याकडे कारणीभूत ठरतो. म्हणून ही जी जनावरं आहेत ही चांगल्या पद्धतीनं त्याचं संगोपन कसं होईल, ही जनावरं वेळेत माझ्यावर येण्यासाठी त्याच्या वयानुसार त्याचं बॉडी वेट येते का, ओके, जर बॉडी वेट येत नसेल किंवा जनावरच्या जर त्याचं व्यवस्थापन सर्वसाधारणपणे शेतकऱ्याचा एक ट्रेंड असतो जे जनावर दुप्त असतं त्या जनावराकडे चांगली वरील त्या जनावराकडे चांगलं पशुखाद्य त्याला घालायचं. पण जे जनावर दूध देत नाही जे भाकड आहे खरं तर जे दूध उत्पादनात नाही त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करून ते उत्पादनात कसं येईल हे बघण्याऐवजी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्याच्यामध्ये लक्ष, मग अशा जनावराकडे म्हणजे डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे. डॉक्टर हा शेतकरी त्या भागामध्ये जो काय आमचे काय पशुवैद्यक जे काय काम करतात त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे शेतकऱ्यांनी पशुवैद्यक बाकी कोणाची पण जनावरांच्या डॉक्टरशी मैत्री केली पाहिजे. जेव्हा किंवा डॉक्टर येतील डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे, आपल्या अडीअडचणी त्यांच्या समोर मांडल्या पाहिजे, आपले प्रश्न आहेत आपल्या अडचणीत काही असेल की डॉक्टर साहेब एखादी माझी गाय 3 वेळा उलटली 3 वेळा भरवून पण किंवा कृत्रिमरित्या करून पण गर्भधारणा झाली नाही तर अशा वेळेला पशुवैद्यकाची मदत घेतली पाहिजे. गायीमध्ये साहेब माझ्याकडून दोष नाही काय, माझं व्यवस्थापन पोषण चांगलं आहे पण गर्भधारणा होत नाही किंवा त्या गायीचा मला माज चांगल्या पद्धतीने ओळखता येत नाही, ती गाय माज दाखवत नाही, मग काय कमतरता आहे तिच्यामध्ये हे तो पशुवैद्यकच सांगेल. त्यामुळे पशुवैद्यकाकडून अशी जनावर तपासून घेऊन वेळच्या वेळी त्याच्यामध्ये उपचार, मग त्याच्यामध्ये कशाही प्रकारचे म्हणजे वेळल्यानंतर गाय विताना काही तिला प्रॉब्लेम झालेले असतात, गाय अडणं म्हणा किंवा तिची वार अडकणं, अडकलेली वार पशुवैद्यकामधून काढली जाणं, बऱ्याच दिवस त्या गर्भाशयाचा दाह असणं, गर्भाशय मूळ म्हणजे नॉर्मल शिल्लक त्याला वेळेत न येणं आणि आलं तरी कुठंतरी इन्फेक्शन त्याच्यामध्ये, कारण गर्भधारणा ज्या ठिकाणी ज्या गर्भाशयात होते ते गर्भाशयाचं वातावरण हे निर्जंतुकच असलं पाहिजे. बरोबर, म्हणजे फक्त जनावर किती हेल्दी आहे
याच्यावर गर्भधारणा त्याचं गर्भाशय युटरस ज्याला म्हणतो गर्भाशय पण तितकंच निर्जंतुक आणि हेल्दी असलं पाहिजे तरच तिथं गर्भधारणा होते. त्यामुळे शेतकऱ्याची ती प्राथमिकता आहे की आपल्या जनावरांचं चांगलं पालन पोषण करणं आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या शेतकऱ्याने आपल्या जनावरांची हिस्ट्री शीट स्वतः लिहिली पाहिजे. माझ्या गायीमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्यांनी कुठेतरी रेकॉर्ड केलं पाहिजे, एक रजिस्टर ठेवलं पाहिजे. चार गायी, पाच गायी, दहा गायी असतील तर प्रत्येक गायीमध्ये काहीतरी वेगळं पण असतं. त्याची उत्पादन क्षमता असते, एखादी गाय पहिल्या माणसाला राहत नाही किंवा त्याचं टायमिंग चुकत असतं. तर हे कुठेतरी त्याचं रेकॉर्ड किंवा ज्या वेळेला डॉक्टर हिस्ट्री विचारतो त्याचा इतिहास विचारतो की बाबा तुझ्या गायीच्या बाबतीत डॉक्टर पहिले येणार की प्रॉब्लेम असेल तर तो प्रश्न विचारणार की काय 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 हिस्ट्री. तर हिस्ट्री ही शेतकऱ्याला करेक्ट देता आली पाहिजे आणि त्या अनुषंगाने डॉक्टर त्याचं कोरिलेशन लावेल आणि त्याच्यामध्ये काय कमी आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे त्या अनुषंगाने उपचार करेल. कारण उपचार आपण जसं सुरुवातीला सांगितलं की जनावर एखादं अनुत्पादक किंवा गाभण राहिलं नाही तर सरळ सरळ बाजारात विकून टाकलं हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. कारण एक गाय आज चांगली खरेदी करायची म्हणजे त्याची किंमत 1 लाखावर आहे. म्हशी 70-80 हजारावर म्हशीच्या किमती आहेत आणि हे अशी जनावरं अगदी 15-20 हजारांना अगदी कमी किमतीनं बाजारात विकून टाकतो आपण आणि त्याच्यामध्ये परत अतिरिक्त रक्कम घालून बाजारातून खरेदी करतो आपण. तर हे असं न होता त्या जनावराला पुन्हा उत्पादनात कसं आणता येईल त्याच्यावर उपचार करण्याचे. तर शेतकऱ्यांनी सरळ सरळ बाजार हा विषय नजरेसमोर न ठेवता अगोदर डॉक्टरांचे उपचार करून घ्यावेत आणि सर्व समजा आपले श्रम जर कामास येत नाही असं दिसलं आणि डॉक्टरने सांगितलं त्यांनी सल्ला दिला की आपल्याला प्रयत्न करूनही याच्यामध्ये यश येत नाही तू विकून टाक त्याच वेळी त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. वांझपणा आहे किंवा हे वंध्यत्वाची समस्या टाळण्यासाठी उत्तम व्यवस्थापन गरजेचं आहे आणि त्यासाठी काही नोंदी करणं सुद्धा पशुपालकांनी आवश्यक आहे. त्यातलं काही सांगितलं तर आणखीन कोणत्या नोंदी आवश्यक आहेत यासाठी? आता जनावरांच्या बाबतीत एकतर जे जनावर आपल्या गोठ्यामध्ये आपण पाळतोय त्या जनावरांची जसं सांगितली सगळी हिस्ट्री शीट आपल्याकडे असली पाहिजे की मी जनावर आणल्यानंतर किंवा गाभण असेल किंवा माझ्या गोठ्यामध्ये जन्माला आलेली कालवड असेल तिचा जन्म कधी झाला त्याच्यानंतर मी तिला जनताचं औषध कधी दिलं त्याच्यानंतर त्याच्या अंगावरती गोचिड गोमाशय होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मी काय प्रयत्न केले त्याच्यानंतर त्याच्या गरजेनुसार मी पशुखाद्य दिलं का त्याचं वजन त्याचं वय आणि वजन हे ते कोरिलेशन मध्ये वाढतंय का आणि 11-12 महिन्यामध्ये 13 महिने संकरित वासरामध्ये संकरित ज्या कालवडी आहेत त्या माझावर येतात तर त्या दृष्टीनं त्याचं शरीराचं वजन हे त्याच्या वयानुसार वाढलंय का नाही ह्याच्या नोंदी त्याच्याकडे असल्या पाहिजे. जे जनावर दुधात आहे त्या जनावराची विल्याची तारीख आपल्याकडे असली पाहिजे. विल्यानंतर विताना तिला काही अडचण आली का तिला म्हणजे अडणं गाय अडणं किंवा त्याला डिस्टुकिया म्हणतो आम्ही गाय अडणं किंवा विल्यानंतर अंग बाहेर येणं किंवा ज्याला प्रोलॅप्स ऑफ युटरस म्हणतो आम्ही तर असं काही घडलंय का? कारण हे जे प्रश्न आहेत ते गर्भधारणेला नंतर बाधा आणणारे. आता ह्याचा म्हणजे त्या शेतकऱ्याने हाही विचार केला पाहिजे की ही घटना समजा एखादं जनावर 3-4 वर्षे 4 वेत 5 वेत एखाद्या शेतकऱ्याच्या दारात आहेत हा ही जी काही अडचण आहे प्रत्येक विताच्या वेळेला घडते का होते का? जर 1 वेळा झालं तर 2 वेळा झालं तर 3 वेळेला त्याला विचार करावा लागेल की हे जनावर माझ्या गोठ्यामध्ये ठेवायचं का ह्याच्यावरती अगोदरच मला प्रॉपर उपचार करून घ्यायचे. तर या सगळ्या गोष्टी आहेतच पण जर प्रजनन क्षमता जी आहे ती टिकवण्यासाठी पशुवैद्यकांकडून कोणते उपाय जे आहेत ते आपण अंगीकारले पाहिजेत. आता पशुवैद्यकांनी हाच विषय की त्या जनावरांमध्ये जो काय हा प्रश्न प्रॉब्लेम निर्माण झालाय काही वेळेला हार्मोनल सारखे प्रॉब्लेम सुद्धा तयार होतात किंवा शेतकऱ्यालाच माहिती नाही की जनावरांची माझाची अवस्था कधी आहे किंवा माझाची लक्षणच ओळखता येत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पशुवैद्यकाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं घेत असतो वंधित्वाची शिबिरं घेत असतो या शिबिराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाते की माझाची लक्षणं काय असतात. जनावर माज आल्यानंतर बेचेन होणं त्या जनावरांमध्ये योनिमार्गातून स्त्राव गळणं त्याच्यानंतर ही जनावर बेचेन होणं ही जनावर खाण्यामध्ये मंदावणं ही जनावर अवेळी पाणवणं ही अशी ज्या वेळेला लक्षणं निदर्शनास येतात त्यावेळी शेतकऱ्याने आपली कामं बाजूची बाकी आपली स्वतःची कामं बाजूला ठेवायची. कारण हे जनावर जर वेळेत त्याच्यामध्ये कृत्रिम गतन नाही घडवून आणलं तर त्याच्यामध्ये गर्भधारणा आणि एक माज जर वाया गेला तर जनावरांच्या ह्या गाई म्हशीमध्ये 2 माजातलं अंतर हे 21 दिवसाचं असतं. त्याची एक जरी हीट म्हणतो आम्ही किंवा माज वाया गेला तर तो 21 दिवसांनी पुढे जाणार आहे. म्हणजे जर पुढचं वेग जर होणार असेल तर 21 दिवसांनी पुढे जाणार आहे आणि ह्या 21 दिवसाचा मेंटेनन्सचा खर्च हा जनावरचा अतिरिक्त त्या शेतकऱ्यावर बसणार आहे. म्हणून दुधाचा धंदा जर किफायतशीर किंवा फायदेशीर करायचा असेल तर ह्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. अच्छा, गर्भधारणा नियमित होण्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल पशुपालकांना?
आता गर्भधारणा नियमित होण्यामध्ये एकच आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मी सांगितलं की जिथं व्यवस्थापन आणि पोषण चांगलं आहे तिथं गर्भधारणा नियमित होणार. अच्छा, त्यामुळे शेतकऱ्याला जर दूधधंदा व्यवसाय सक्सेसफुली यशस्वीरित्या करायचा असेल तर चांगल्या जातीची जनावरं मोजकी जनावर माझी क्षमता काय त्या शेतकऱ्यांना आधी बघायची. मी किती जनावर पाळू शकतो, माझ्याकडे किती जनावरांना चारा मी देऊ शकतो, माझ्या घरामध्ये काय मॅन पॉवर आहे, माणसं मनुष्यबळ काय आहे माझं, आणि मी किती जनावरांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतो हे अगोदर त्यांनी ठरवून तेवढीच मोजकी जनावर. कारण संख्येत पुढे जत्रा जनावरांची नुसती संख्या वाढवून उपयोग नाही. बरोबर, पाच जनावर पाळून जर 50 लिटर दूध काढत असेल आणि तो डेअरीला घालत असेल आणि दुसरा शेतकरी 2 जनावर पाळतो आणि 50 लिटर दूध डेअरीला घालत असेल तर तो 2 जनावर पाळून 50 लिटर दूध डेअरीला घालणारा शेतकरी हुशार. ओके, कारण त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क आहे, म्हणजे फक्त जनावरांची संख्या नाही वाढवायची, कारण त्याच्यामध्ये त्याचं व्यवस्थापनावरचा त्याचा वेळ कमी होणार आहे, त्याच्यावरचा खर्च कमी होणार आहे, पशुखाद्यावरचा खर्च चाऱ्यावरचा कमी चाऱ्यामध्ये त्याला हे शक्य होणार आहे. त्यामुळे मोजकी आणि जातीवंत जनावर शेतकऱ्यांनी पाळली पाहिजे. जनावरचं चांगल्या पद्धतीने जसं व्यवस्थापन तसं जनावरचं माज ओळखण्याचं तंत्रज्ञान त्याला माहिती पाहिजे. जनावर माजावर आल्यानंतर ते वेळेत पशुवैद्यकाकडे घेऊन गेलं पाहिजे, कारण डॉक्टरची आणि पशुमालकाची जनावरांच्या मालकाची वेळ किंवा त्यांची सोय बघून आपल्याला त्या जनावरांमध्ये गर्भधारणा या सगळ्या गोष्टी आणि त्रिसूत्री जी आहे ती अंगीकारली पाहिजे. बिलकुल बिलकुल. तर पशुपालक जे आहेत त्यांनी हा कार्यक्रम बघितल्यावर निश्चित आपल्याला जाणवेल की ही जी त्रिसूत्री आहेत म्हणजे आहार जो आहे तो योग्य, त्याचबरोबर योग्य नियोजन आणि जनावरांचं काटेकोरपणे जे आहे ते सगळं पालन करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थितपणे अंगीकारल्या तर नक्कीच दुग्ध व्यवसाय आहे किंवा उत्पादन आहे, उत्पादकता आहे, त्यामध्ये निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सर, आज तुम्ही एवढं स्टुडिओमध्ये आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.